नमस्कार औरंगाबाद, मी चैतन्य फ्रॉम कॅन्डल फाउंडेशन. कॅन्डल फाउंडेशन औरंगाबादमधील निराधार आणि वंचित मुलांसाठी तसेच महिलांसाठी काम करणारी एक संस्था आहे. साधारण 7-8 वर्षापूर्वी आमच्या एका मित्राने त्याचा वाढदिवस एका NGOसोबत साजरा करण्याचा विचार मांडला आणि त्या विचारातून त्या भावनेतनं त्याच्यासोबत काही लोक जोडले गेले. मुलांसोबत तो आनंद वाटल्याने स्वतःला किती आनंद मिळतो हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा ती भावना वाढत गेली आणि आमचे जे काही सेलिब्रेशन्स होते छोटे मोठे ते सगळे आम्ही त्या मुलांसोबत साजरे करायला लागलो. गेल्या 2 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतो आहे की सेलिब्रेशन्सवरती वेगवेगळ्या प्रकारचा जो वायफळ खर्च केला जातो तो खर्च वाचून आपला ऐशोआरामासाठी जो खर्च आपण करतो तो खर्च कुठेतरी कमी करून त्याच्याऐवजी तो पैसा समाजातल्या वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी वापरता यावा या धोरणाने आम्ही गेल्या 2 वर्षापासून काम करत आहोत. कॅन्डल फाउंडेशनचं साधं सिंपल उद्दिष्ट हेच आहे की हा वायफळ खर्च वाचवायचा आणि तो अशा लोकांसाठी वापरायचा ज्यांच्याकडे ह्या सुविधा नाही आहेत, ज्या सुविधा आपल्याला सहजतेने उपलब्ध होतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी समाजातल्या वंचित घटकांना स्ट्रगल करावं लागतं त्यांच्यासाठी ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही काम करतो. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं जे उद्दिष्ट आमचं आहे ते आहे शिक्षणाचं. मुलगा कोणताही असो, कोणाचाही असो, कोणताही जाती धर्माचा असो, कुठल्याही आर्थिक घटकातला असो, तो शिक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे या उद्देशातनं आम्ही काम करतो. त्यासोबतच औरंगाबादमध्ये किमान ज्या महिला आहेत ज्यांच्यावरती घराची जबाबदारी आहे, ज्या वंचित महिला आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काही वर्कशॉप्स वगैरे अरेंज करतो ज्याच्यामध्ये त्यांना घरगुती उद्योग चालवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं, ज्याच्यामध्ये कुकिंग क्लासेस, केक बनवण्याचे क्लासेस, फिनाईल मेकिंग वर्कशॉप्स अशा पद्धतीचे वर्कशॉप घेतले जातात आणि त्यांना एक प्रशिक्षण दिलं जातं की ह्या शिक्षणामधनं एक गृहउद्योग कसा चालू करण्यात यावा. आणि अशाच पद्धतीच्या विचारातनं आम्ही गेल्या 2 वर्षापासून काम करत आहोत आणि याच्यापुढेही करत राहू. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2018 कॅन्डल फाउंडेशनचा वाढदिवस आणि या दिवशी म्हणजेच बाल दिवस, चिल्ड्रन्स डेच्या दिवशी आम्ही औरंगाबादमधल्या विविध NGOसाठी एक छोटासा ॲन्युअल डे सारखा गॅदरिंग सारखा कार्यक्रम आयोजित करतो ज्याच्यामध्ये मुलांसाठी वेगवेगळे खेळ, वेगवेगळे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स वगैरे अरेंज केले जातात, त्यांच्यासाठी हेल्थ चेकअप, डेंटल चेकअप, अवेअरनेस शोज अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात. आणि तशाच एका इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्यांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.